संपूर्ण राज्याला हादरून सोडणाऱ्या हुबळी येथील नेहा हिरेमठ आणि अंजली अंबेगर यांच्या हत्या प्रकरणानंतर प्रेमी युगलांचे प्रकरण थंडावले नसतानाच बेळगावातील मनोरुग्ण वेडा प्रेमी युगलामुळे संपूर्ण कुटुंब नरकयातना भोगत असल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील किनिये गावात ही घटना उघडकीस आली आहे. किनिये गावातील एका तरुणीने त्याच्या प्रेमाला नकार दिल्याने त्याने तरुणीच्या कुटुंबियांना त्रास देण्यास सुरू केला आहे. तरुणी आईसोबत किने येथील घरात राहते. काही महिन्यांपूर्वी या तरुणाने तरुणीच्या घराच्या मागे आग लावण्याचा वेडेपणा केला होता. 3 दिवसांपूर्वी त्याने घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या आहेत. याबाबत प्रतिभा पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. किने दाग नम ताई आहे और इवरे जन मनगिरते सर ऊरंद हुडग ऐति और भाग त्रास मातर ದಿನ ದಿನ 3 ವರ್ಷ ಆತ ಹಂಗ ಮಾಡ್ತಾರ. ಏನ್ ಹೆಸರು ತಿಪ್ಪಣ್ಣ ಸುಭಾಷ್ಕರೆ. ಅವರ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಆತು ಸರ್. ಅವರ ಏನ್ ಮನುಷ್ಯ ಹಂಗದ ಏನಾಯ್ತಿ ಏನ್ ಕೇಳಲ್ಲ ಸರ್. ಏನ್ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಂತ ಹಾ ಸರ್. ಏನಂತ ಏನ್ ನಾನ ನನ್ನ ಜೊತೆ ಮದುವೆ ಮಾಡ ಹಂಗ ದಿನ ಮನ್ಯಾಗ ಬರ್ತದ್ದು ಕೊಯ್ತಾ ಹೊಡೆಯೋದು ಎಲ್ಲರಿಗೆ ಧಮಕಿ ಮಾಡೋದು ಆ ಕಲ್ಲಿಂದ ಹೊಡೆಯೋದು ಎಲ್ಲ ಕಿಡ್ಕೆದಾಗ ಎಲ್ಲ ಮುರಿದ್ಬಿಟ್ಟಾನ ಸರ್. ಬಾಗಲ್ದಾಗ ಬೆಂಕಿ ಹಾಕೊಂಡು ಮುರಿದ್ಬಿಟ್ಟಾನ. ಹಾಂ ಸರ್ ಪಾರ್ಸೆಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ಎಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ಕಾಲೇಜಿಂದ ಬರುವಾಗ ಹಂಗ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ಬಸ್ದಿಂದ ಅಲ್ಲೇ ಬಸ್ ಮೇಲಾಗ ಹೋಗಿರ್ತಾರ ಮುಂದ ಹಿಂದ ಹಿಂದ ಬರ್ತಾರ ಸರ್. 3 ವರ್ಷ ಇಲ್ಲ ಸರ್. ಇಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ನಾನು 3 ವರ್ಷ ಮಾಡ್ತೀನಿ ಸರ್. ಅವ್ರ ಪೊಲೀಸ್ ತಗೊಂಡಿದ್ರ ಅಂದ್ರ ನಮ್ಮ ಸಂಧಿ ಮೇಲೆ ಅವ್ರ ಬೀಳ್ತಾರ ಸರ್. ನಿಮ್ಗೆ ಸಾಯ್ತೀನಿ ಹಾ ಸರ್. ಹಂಗ ಹುಬ್ಳಿ ಐತಿ ಅಲ್ಲ ಪ್ರಕಾರ ಹಂಗ ಮಾಡ್ತೀನಿ ನಿಮ್ದು. ಮಂಗಳವಾರ ದಿನ ಬಂದು ನಮ್ಮ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಒಂದು ಐತಿ ಮನ್ಯಾಗ ಅವ್ರ ಬಾಗಲ ಹೊಡಿದಾರ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಲ್ದಾಗ ಬಂದಾರ ಅವ್ರ ಹುಡುಗಿ ಓಡ್ಬಿಡ್ತಾರ ಸರ್ ಬ್ಯಾರೆ ಮನ್ಯಾಗ. ಹಾ ಸರ್ ಕಿಟಕಿ ಕಲ್ದಾಗ ಹೊಡ್ತೇನೆ ಸರ್. ಇಲ್ಲ ಸಂಜೆ ಮಟ ಹೋಗಿದ್ವಿ ನಾನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಾಗ ಮುಂಜಾನೆ ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸರ್. ಇಲ್ಲ 3 ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳಿದ ಸರ್. ಎಫ್ಐಆರ್ ಐತಿ ನಿಮ್ದು ಮುಂಜಾನೆ ಬಾರ ಅಂತ ಹಂಗ ಹೇಳಿದ್ರಿ. ಹಾ ನಾಳೆ ಬಾ. ಹಾ ಬಾಯಿ ಹೆದರ್ತಾರ ಸರ್ ಅವ್ರ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಕಾಲೇಜ್ ಹೊಂಟಿಲ್ಲ ಅವ್ರ ಏನಿಲ್ಲ ಸರ್. ಸೆರೆ ಕುಡಿದ ಹಂಗ ಹಂಗ ಹೇರಾಡ್ಬಿಟ್ಟ. ಹಾ ಸರ್. ಹಾ ಸರ್ ಕಾಲೇಜ್ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರ. ಹಾ ಸರ್. ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ ಏ ನೀವು ಯಾಕೆ ಹೋಗಿದ್ರಿ ನಿಮ್ಗೆ. ಹಾ ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಧಮಕಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್. ಹಾ ಸರ್ ಹಿಂಗಾಗಿ ಯಾರು ಬರ್ಲಿಲ್ಲ ಸರ್. ನಾನು ರಾತ್ರಿ
ಹಿಂಗ ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಪಂಚ ಕಮಿಟಿಗ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರಿ ಸರ್, ಯಾರು ಬರ್ಲಿಲ್ಲ ಸರ್. ಈಗ ಏನ್ ನಿಮ್ಮ ಹುಡುಗಿ ಬಾಳ ಇದನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು? ಹಾ ಸರ್. ಹಾ ಹೆದರಿದ? ಹಾ ಹೆದರಿದ ಸರ್. ಈಗ ಇದ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ನಿಮ್ ಹುಡುಗಿ ಮುಂದೆ ಹೇಳ್ಯಾನಂದ್ರೆ ಹುಡುಗಿ ಹುಡುಗಿ ಹೆಂಗ್ ಮಾಡ ಮಾಡ ಹಂಗಾದ್ರೆ ಹೇಳಿದ್ರ ಏನಂತ ಹೇಳಿ? ನಿಮ್ಗೆ ಏನ ತಪ್ಸಂಗಿಲ್ಲ, ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನೀವು ನೆನ್ಕೊಳ್ಳ ಸರ್. ಹಂಗೆ ಹಾ ಸರ್, ಮರ್ಡರ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮದ್ವಿ ಆಗ ನಂಗ ನಾನ ಬಿಡ್ಸಂಗಿಲ್ಲ ನಿಂಗೆ, ಹಂಗ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾ ಸರ್. ಹಾ ಮದ್ವಿ ಆಗ್ಲಿಂತ ಅವ್ರ ಹುಬ್ಳಿದಾಗ ಹಂಗ ಐತಿ ನೋಡ, ಹಂಗ ಮಾಡ್ತೀವಿ ನೀವು ಹಂಗ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್. प्रियकर तिप्पण्णा विरुद्ध 3 वर्षांपूर्वी ग्रामीण ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. यावेळी पोलिसांनी ताकीद दिल्यानंतर तरुण काही दिवस शांत होता, पण आता पुन्हा त्याने आपला वेडेपणा दाखवण्यास सुरुवात केला आहे. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसात पुन्हा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अनुराधा पाटील यांनी आपला भावना व्यक्त केल्या. लडका हमारे साथ झगडा करते है, हमारे घर में पत्थर फेंकते है, और बार बार सताते है. मैं शादी को गई थी उस दिन रात को, मेरा और मेरे देवर को मारा है उसने, माँ ने, बहन और लड़के तीनों ने मारा हम लोग को. घर में इधर आके शिविका करते बार बार. मेरे को फोन लगाते है, किसका फोन नंबर से धमकी देता है, तुम लोग को छोड़ते नहीं, छोड़ते छोड़ने को नहीं बोलते. माँ को मेरे को भी बोलते, मेरा लड़की को भी बोलते है. उसको ऐसे फ्रेंडशिप हुई थी लेकिन कुछ भी नहीं, उसको एक तरफ ही प्रेम किया, उसने प्रेम की कुछ नहीं किया है. हम लोग को हमेशा आके हाँ पहचान था, इतना ही उम्र कम था, इसलिए वो शराब पीता है, इसने छोड़ दिया. लेकिन हम लोग को बहुत त्रास देता है बार बार, ऐसा कोयता पीता सब लेके आया था. मेरी बड़ी लड़की प्रेग्नेंट थी उस टाइम, 3 साल पहले कोयता लेके आया था. उस बार हम पुलिस कंप्लेंट की, उसको पॉलिटिक्स है गाँव में, थोड़ा छोड़ के लेके आए उसको. फिर हाँ उसके 1 साल बाद में हमारे घर में आग लगाया पीछे से. कल क्या किया, क्या क्या दगड़ फेंक के? कल मैं बेलगाम गई थी, लड़की घर में अकेली थी मेरी. उसने सामने से पत्थर फेंका, लकड़ी फिकड़ी सब फेंका, पीछे वाले कांच की खिड़की विंडो थे उसने दोनों विंडो तोड़ दिया. मेरी लड़की देख के भाग गई पीछे से. बाद में सब लोग आके मेरी लड़की को समझाए, उधर गई मेरे दिल. तो नाम सुभाष टिप्पाना, सुभाष दुख रहे उसका नाम है. उम्र 25 साल है. बहुत सता रहे हम लोग. कंप्लेंट लेके गई थी, पहली बार एफ आर पड़ा है, इसलिए बोले 112 को कॉल कीजिए. हम लोग ने 112 को कॉल किया, बाद में इधर आके सब देख के गए. कंप्लेंट लेने के लिए देने के लिए गए थे तो नहीं ले? नहीं, उसने बोला पहली का एफ आर है, बोला अभी 112 को कॉल करिए, हम देखते बोले. उसके बाद में हम लोग रात को गए कमिश्नर के पास. क्यों गए आप कमिश्नर के पास? उस दिन एफ आर नहीं ले इसलिए गए हम लोग. कमिश्नर ने फोन लगाया, इस बार हम लोग को बुलाया उधर, बाद में एफ आर लिख लिया. मेरा नाम अनुराधा अरुण पाटिल. उसको ज्यादा से ज्यादा शिक्षा होना चाहिए. मेरे को हमारे घर में जेंट्स लोग कोई नहीं, हम माँ मैं मेरी लड़की रहती हूँ. हम लोग को जो को धोखा है, इसलिए हमको रिक्वेस्ट करते हैं कि उसको किधर भी ऐसा हमारे साथ होना नहीं चाहिए. वो मेरे और मेरी लड़की कुछ होएगा तो उन लोग फैमिली जवाबदार रहेगी. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे एक तरुण आणि तिची आई जीवाच्या भीतीने जगत आहेत असा आरोप करण्यात येत आहे. आता या वेडे प्रियकराला पोलीस आळा घालू शकतील का हे पाहावे लागेल. संकल्प शिंदे, कन्नड अम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी.